तालुक्यातील वरुड पिंपरी येथे श्री संत बलदेवदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवार रोजी हरिभक्त पारायण गणेश महाराज परिहार तर रविवार रोजी हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज उगले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पाहूया दोन्ही कीर्तनाचा काही भाग. नम्रता येत असेल तर ते ज्ञान कसं आहे? अमृत आहे महाराज. वरचा त्या गावाला बुडू लागा. अलग लक्षात. बाहेरचा दिखावा तुम्ही किती करा, लोक तुम्हाला भूलतील. पण तुम्ही अंतकरण तुमचं कसं आहे हे मात्र तो वरचा परमेश्वर बघणार. म्हणून उलट्या सुलट्या पायऱ्या करून देव प्राप्तीचं जर सूत्र तुम्ही हुकलं तर कधीही देव तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञान अगोदर ही भक्तीच करावी लागेल, तेव्हा तुम्हाला ते सूत्र प्राप्त होऊ शकेल महाराज, आणि तुमचं हित साध्य होऊ शकेल. लक्ष देतं तुमच्या, तुम्हाला जो ईश्वर प्राप्त करायचा, जे तुमचं ध्येय ठरलेलं, जे तुमचं हित आहे, जे तुम्हाला सांगितलेलं हा नरदेह तुम्हाला कशा करता मिळालेला नाही, हे हित तुम्हाला साध्य करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी जागव राहावं लागेल. अभंगाच्या पहिल्या चरणी नाही तर आपण महाराज काही चलत नाही. केवढा माणूस असला ना, बायको जर धरलत नाही मिळाली बर का, शिवाजीराव शिवाजीराव मायकच घालत राहते. काही चलत नाही महाराज, बाळा अशा सहज बोलत सहज सहज. बाई एक बाई मालकाला म्हणली होय तो मला काय तुम्हाला झाडाव जात होते का झाडाव तुम्हाला नाही बघ नाही हा तुमच्यापेक्षा माकड बरी म्हणजे असला राग हा महाराज. ते 15 दिवस बायकोला सोडून जंगलात गेले. भाकर नाही पाणी नाही एकच राटा झाडाव जायचं आणि यायचं झाडाव जायचं आणि यायचं झाडाव जायचं आणि यायचं. 15 दिवसात ते परफेक्ट झालं. 16व्या दिवशी घरी आलं आणि त्याला वाटलं बायको सत्कारच करते आपला. बायको म्हणते मला आता झाडावर जाता येते खाली येता येते. बायको म्हणजे असं होय माकडातून तुमच्यात काय फरक. काय चलत नाही महाराज, केवढा मी माणूस गार होत. एक माणूस शेतातून असा तर 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 पाऊल करीत आला. आता आईला वाटलं याला भूक लागली वरून चपाती भात वाढला. पण त्या दिवशी जरा शिवरणात बिघड झाली. असला राग आला महाराज त्याला लाल बंद चेहरा गेला. लाज वाटायला म्हणजे तुम्हाला सकाळपासून लोकांच्या बांधाला कामं करायची खायला तर नीट करीत जा.